नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल हेगडे सर तुमचं सक्सेस एज्युटेक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शाळाबाह्य विद्यार्थी याबद्दल माहिती पाहणार आहोत शाळाबाह्य विद्यार्थी म्हणजे नेमकं कोण तर स्थलांतर अंधश्रद्धा निरक्षरता शैक्षणिक उदासीनता अशा विविध कारणामुळे शालेय प्रवाहाबाहेर गेलेली सर्व मुले म्हणजे शाळाबाह्य मुले म्हणता येईल आपल्याला म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या गावात जाणे म्हणजे स्थलांतर म्हणतात असे मुलं या गावावरून त्या गावी जर गेले त्या मुलांना आपण शाळाबाह्य मुले म्हणता येईल आपल्याला सहा ते चौदा वयोगटातील मुले किंवा सहा ते अठरा वयोगटातील अपंग मुले जे शालेय प्रवाहात नाहीत ते शाळाबाह्य असतात महिन्यात पाच दिवसापेक्षा जास्त दिवस गैरहजरी सतत गैरहजर ऊस तोडणी भाऊ बहिणी सांभाळणे घराला आर्थिक हातभारासाठी कामास जाणे किंवा गुरेढोरे सांभाळणे घरची शेती आई वडील मिळेले असल्यास वा इतर कारणाने विद्यार्थी शाळेत येत नाही असे विद्यार्थी शाळाबाह्य होतात याचा सोपा अर्थ काढूया आपण आता म्हणजे एका वाक्यात समजून जाईल आपल्याला जो शालेय प्रवाहात नाही तो विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी असतो आता त्यानंतरचा आपला पॉइंट आहे शाळाबाह्य विद्यार्थी निर्माण होण्याची विविध कारणे आपण पाहूयात विद्यार्थी शाळाबाह्य का निर्माण होतात शाळेच्या बाहेर म्हणजे राहून ते कसं शिकतात त्यांच्या पाठीमागं काय कारण असेल हे आपण या आजच्या पॉईंटमध्ये पाहूयात पालकांचे स्थलांतर एखादा पालक या गावावरून त्या गावावर जात असेल किंवा रोजगार ऊसतोडी दुष्काळी परिस्थिती अंधश्रद्धा बालविवाह भावंड सांभाळणे शाळेची भीती त्यानंतर गरिबी आईवडील यांची शिक्षणाबद्दल उदासीनता निरक्षरता कौटुंबिक दुर्लक्ष अति लाड त्या आईवडिलांचं जर आपल्या कुटुंबाकडे लक्ष नसेल तर त्यांनी काय केलेलं असतं अति लाड केलेलं असतं आपल्या मुलांचा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शाळाबाह्य विद्यार्थी संबंधित केलेले उपाययोजना व अडचणी पाहणार आहोत आपण काय काय उपाय करावा लागेल मग आपल्याला यासाठी ग्रहभेट पालक भेट ग्रहभेट म्हणजे प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण त्यांच्या पालकाला भेटलं पाहिजे त्यानंतर शाळेच्या गावी राहून पालक संपर्क वाढवता आलं पाहिजे पालकांचा संपर्क आपल्याला जास्त वाढविला पाहिजे आपण अनाथ मुलांना दत्तक घेणे शासकीय लाभांच्या वेजनेतून प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या काही वेजना आहेत त्या वेजना त्यांना समजावून सांगणे त्यानंतर शिक्षण महोत्सवात स्त्री शिक्षण आधारित नाटिका पालक समू समुपदेशन म्हणजेच पॅरेंट्स ग्रुप मेकिंग ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ सम एशिया बालक पालक व्हॉट्सअप वर तयार करावा महिन्याभरात जास्त उपस्थिती असणाऱ्या मुलांना राजमुकुट देणे म्हणजे जे काही आताच्या सध्याला आताच्या या घडीला ज्याप्रमाणे डिसले गुरुजी यांनी डिसले सरांनी त्या विद्यार्थ्यांना या शाळेचा लढा कशाप्रकारे त्यांनी लावलेला आहे हे आपल्याला माहीत आहे त्यांनी प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन प्रत्येक पालकांशी भेट घेऊन ते शिक्षक स्वतः त्या पालकांना शिक्षणाविषयी आवड त्यांच्यामध्ये निर्माण करायचे त्यानंतर त्या मुलामध्ये सुद्धा शिक्षणाविषयी त्यां त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण करत होते त्याच पद्धतीने सर्व शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर व्हॉट्सअप ग्रुप तयार करायला हवं त्यानंतर महिन्याभरात जास्त उपस्थिती असणाऱ्या मुलांना राजमुकट देणे गरजेचे आहे त्यानंतर ज्या दिवशी ज्या वर्गाची उपस्थिती शंभर टक्के असो त्यांचे परिपाठाच्या वेळी सर्व समक्ष कौतुक करणे हे पालकांची जबा सॉरी शिक्षण शिक्षकाची जबाबदारी आहे त्यानंतर ज्या वर्गाची उपस्थिती आदल्या दिवशी जास्त होती किंवा शंभर टक्के होती त्या वर्गाच्या नायकाला परिपाठाच्या वेळी गुलाब पुष्प देणे तर हे होतं आपलं शाळाबाह्य विद्यार्थी निर्माण होण्याची विविध कारणे शाळाबाह्य विद्यार्थी संबंधित केलेले उपाययोजना अडचणी होत्या आता त्यानंतर पाहणार आहोत आपण शाळा व शिक्षक कोठे कमी पडतात का मुले शाळाबाह्य होण्यामागे शिक्षक किती प्रमाणित प्रमाणात कारणीभूत असतात म्हणजे शाळा व शिक्षक कोठे कमी पडतात का किंवा शाळेमध्ये मुले मुलं सर्वजण येतात का हे शिक्षकांनी पाहणं गरजेचं आहे आणि मुले शाळाबाह्य होण्यामागे शिक्षक किती प्रमाणात कारणीभूत आहेत हे आपण या पॉईंटमध्ये पाहूयात शिक्षक परिस्थिती सुधारतोय ते ही आत्मचिंतेने पण अजूनही काही शिक्षक यापासून दूर आहेत मुलं शाळा चांगली नसेल म्हणून नाही तर प्रलोभाने भयाने शालेयपासून दूर आहेत अपुरे शाळा बांधकाम भौतिक सुविधांचा अभाव शालेय परिस्थिती त्यानंतर शालेय परिसर अस्वच्छ असेल तर विद्यार्थी येणार नाहीत त्यानंतर त्या मुलामध्ये एक प्रकारचे शाळेविषयी आवड निर्माण करावं आता त्यानंतरचा जो पॉईंट आहे आपला शाळाबाह्य विद्यार्थी संबंधित शासनाची काय नेमकं भूमिका हवी किंवा आहे हे आपण पाहूयात शाळाबाह्य विद्यार्थी निर्माण होऊ नये यासाठी ठोस पावले शासनाने काय करायला पाहिजे उचलावी जन्म नोंद करतानाच आधार नोंद करणे गरजेचे आहे आधाराच्या आधारे शाळा प्रवेश योग्य मुले करतील किंवा जर का जेव्हा त्या मुलांना शाळेमध्ये घालायचं असेल पाठवायचं असेल त्यांचं जन्म नोंद करायचं असेल शाळेमध्ये तर त्यांनी काय करायला पाहिजे तेव्हाच आधार कार्ड त्यांनी काय करायला पाहिजे ते, कर ते शाळेतील शिक्षकांनी त्यांना आधार कार्डाची म्हणजे काढून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे पालक जागृती व्यापक प्रमाणात घडविणे काम समुपदेशन खूप महत्त्वपूर्ण ठरते अशा प्रकारे काही भूमिका शासनाने त्यांनी घेतली पाहिजे त्यानंतरचा पॉईंट आहे आपला शाळाबाह्य विद्यार्थी निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना काय काय आपल्याला उपाययोजना करावे लागतात ते पाहूयात शिक्षकांनी आपल्या आपला एक आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे डिस्लेसर त्यानंतर पालकांनी शाळेविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे शिक्षकांनी प्रयत्न कमी पडू न देता विद्यार्थ्याला स्वतः एकदाच बोलवायला गेलो तर दुसऱ्या दिवशी पालक सोडायला येतो हे कुठंतर थांबलं पाहिजे शिक्षकांनी त्या मुलांना त्यांच्या मनामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण करावी जर का तो विद्यार्थी स्वतःहून एक दिवस शाळेला आला तर त्याची व्यवस्थितपणे खात्रीशीरपणे त्यांना जो लेक्चर आहे जो विषय आहे त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये शाळेविषयीची आवड निर्माण करून दिली पाहिजे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी स्वतः सोता स्वतःच आला पाहिजे मगच तो शिक्षक कुठेही प्रयत्न करताना कमी पडणार नाही हे सर्व पालकांना दिसू शकेल त्यानंतर शाळाबाह्य मुलांची जबाबदारी ही सर्वांचीच जबाबदारी आहे हे पॉईंट आपण पाहूयात शाळाबाह्य मुलांची जबाबदारी सर्वांचीच कसं काय तर पाहूयात मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असते ज्या पद्धतीने एखाद्या शाळेमध्ये आपल्या मुलाला शिक्षणासाठी घातलं तर कितपत मुलगा आपला मुलगा शाळेमध्ये जातो शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षक शिकवतात का नाही व्यवस्थित शिकवत असेल तर तो विद्यार्थी तो मुलगा आपला घरी येऊन अभ्यास करतो अभ्यास आ, का नाही दिवसभराचं शिकलेलं शाळेमध्ये तो घरामध्ये अभ्यास शिक्षकांनी सॉरी पालकांनी करून घेतलं पाहिजे हे मेन भूमिका आहे विपरीत परिस्थितीतसुद्धा आपली मुले शाळेत गेली पाहिजे कोणतीही परिस्थिती असू दे तर विद्यार्थ्यांना एक दिवसही शाळेला न पाठवता घरी बसू नये दररोज शाळेला पाठवलं पाहिजे त्यानंतर असे कष्टकरी पालकांनी वाटले पाहिजे की आपला मुलगा खूप शिकावा आणि शिकून मोठा व्हायला पाहिजे चांगल्या नोकरीला लागायला पाहिजे पण चांगले, चांगले शिक्षण म्हणजे काय का योग्य काय अयोग्य काय हेही पालकांना कळले पाहिजे प्रवाहाबरोबर वाहत जाण्यापेक्षा त्यांना योग्य असेल त्याची निवड करता आली पाहिजे या कामी सरकार स्वयंसेवी संस्था प्रसारमाध्यमे आणि जाणकार व जागरूक नागरिकांनी भरीव काम करण्याची अपेक्षा आहे या कामासाठी निधी पुरवण्याची जबाबदारी आणि कर्तव्ये मात्र राज्य शासनांचे आहेत त्यांची स्वतंत्र तरतूद अंदाजपत्रकात करणे माहितीचे संकलन करणे त्याचे विश्लेषण करून उपाययोजनांना उपाययोजना करणे एकूण कामावर नियंत्रण ठेवणे अशी कामे सरकारने करणे अपेक्षित आहेत संगणक आणि इंटरनेटच्या सुविधेमुळे जे सहज शक्य होईल ते त्यांनी केलं पाहिजे आता त्यानंतरचा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा विषय पुढे येतो ते म्हणजे जाऊ चालतं आहे असंच असतंय ही आपली संस्कृती बनत चालली आहे ती बदलायला हवी शाळेविषयी त्यांना आवड निर्माण व्हायला पाहिजे नियम केवळ दुसऱ्यासाठी नसतात तर प्रथम स्वतःचे पालन करणे गरजेचे आहे कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी समाजाची अशी मानसिकता आणि दृष्टिकोन तयार होणे गरजेचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळाबाह्य विद्यार्थी म्हणजे काय नेमकं हे आपण पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद